काय ते रस्ते, काय ते ड्रेनेज, काय ते पाणी, यावर लावलंय का? ही स्मार्ट सिटी आपल्या अख्ख्या देशाला माहिती आहे. आज कितीतरी आमदार मंत्री गुवाहाटीला गेले, जे ते सांगितलं गुवाहाटीचं वर्णन केलं, काय ती झाडं, काय ती डोंगर, सगळं अख्ख्या भारताला माहिती झालं. मला प्रशासनाला एवढंच दाखवायचं आहे की तुम्ही जे स्मार्ट सिटी करताय, स्मार्ट सिटी म्हणताय, मी पण हा भाषण म्हणतो की काय ते काय ते रस्ते, काय ते ड्रेनेज, काय ते पाणी, यावर लावलंय का ही स्मार्ट सिटी? अहो मला सांगा, ह्या माझ्या सगळं जे कामगार बंधू आहे ना, हा कर्ज बाजार आहे. कर्जात ना त्या ठिकाणी टॅक्स भरतोय, सगळ्या गोष्टी करतोय, महापालिकेचा टॅक्स भरतोय, सगळं करतोय, परंतु त्याला सुविधा मिळत नाही आहे. आज मी प्रशासनाला एवढंच सांगतो, जर तुम्ही 8-15 दिवसाचा आमच्या या ठिकाणी जर म्हणजे आयुक्तांना देखील मी त्याची विनंती केली की सर आमच्या चिखलीला या, चिखलीला बघा, चिखली काय परिस्थिती तुम्ही बघा, आणि तुम्ही स्वतः डोळ्याने पहा आणि मग आम्हाला सांगा. आणि त्यांना माझी कळकळजीन विनंती आहे, जर आमचा 15 दिवसामध्ये तुम्ही जर पाणी केलं नाही आणि आमच्यावर जे काय आमच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळाल्या नाही, तर माझा सगळा कामगार वर्ग, माझा सगळा रहिवासी वर्ग हजारोच्या संख्येने या रोडवरती उतरला आणि अख्खे रोड बंद करत बॉम्बे पुणे रोड पाहिजे बंद करत. आणि माझ्या या सगळ्या कामगारांसोबत सांगतो की बॉम्बे पुणे रोड आपल्या सगळ्यांना बंद करायचं ना. सर, शहरात काही ठिकाणी रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, असे खड्डे दुरुस्त करण्यासाठी पालिका कुठली उपाययोजना करत आहे? आणि पावसाळ्यापूर्वी सगळं कामं करणं अभिप्रेत होतं, मात्र ते झालेलं दिसत नाही. आता खड्डे पडलेले आहे, माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार साधारण 2000 खड्डे पडलेले आहेत, त्यापैकी 1500 साधारणतः खड्डे आम्ही भरलेले आहे. तर खड्डे भरताना एक तर आम्ही कोल्ड मिक्स वापरतो, जे की थोडं मॉइस्ट असलं तरी त्याच्यामध्ये ते बसतं, नाही जास्त पाणी असेल तर मग आम्ही त्यात GSB टाकतो किंवा मुरुम टाकतो आणि तात्पुरतं भरून टाकतो, जेणेकरून लोकांचा इन्कन्व्हिनियन्स कमी होईल. सर, तरी शहरातले म्हणजे जवळपास 90% खड्डे बुजविण्यात आलेत का? कारण की अजूनही नागरिकांना मनस्ताप होतोय, तारेवरची कसरत करून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. आता याच्यात बघा ना, 75% खड्डे मुजलेले आहेत आणि अजून 2 ठिकाणची आकडेवारी आली नाही माझ्याकडे, परंतु साधारण 75-80% खड्डे मुजवलेले आहेत.